नाशिक मध्ये ही नाशिकच्या विठ्ठल मंदिरामध्ये मोजक्याच लोकांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा अर्चा करण्यात आली. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात असलेल्या श्री नामदेव विठ्ठल मंदिरात आज पहाटे पुजारी तसेच मंदिर विश्वस्तांनी विठ्ठलाची महापूजा करत भाविकांना दर्शनाचा लाभ दिलाय. याचाच आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. आषाढी एकादशीच्या निमित्तानं नाशिकच्या श्री नामदेव विठ्ठल मंदिरातला आपण दृश्य पाहू शकतो. कशा पद्धतीने या ठिकाणी पूजा अर्चा जी ती आज केली जाते, खरं तर गेल्या 2 वर्षापासून कोविड काळातलं संकट असल्यामुळे या ठिकाणी शासनाच्या वतीनं अनेक निर्बंध जे ते या ठिकाणी लादण्यात आलेले होते. त्याच्यामुळे भाविकांना जे ते आपल्या विठुरायाचं दर्शन जे ते या ठिकाणी घेता येत नव्हतं. मात्र यंदाच्या वर्षी नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे या ठिकाणी दर्शनाला जी ती या ठिकाणी भाविकांना सोडलं जात आहे. खरं तर गेल्या वर्षी कोविड काळातल्या संकटामुळे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. मंदिरातली जी पूजा होती आषाढी एकादशीच्या दिवशी मोजक्या पदाधिकारी असतील किंवा पुजारी असतील यांच्या वतीनं ही पूजा करण्यात आली होती. मात्र यंदा नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे अशा पद्धतीचं चित्र जे ते सध्या नाशिकच्या विठ्ठल मंदिरात या ठिकाणी दिसून येत आहे. कॅमेरामन नितीन बोराळे, खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक. जागर जनस्थानसाठी खुशाल पाटील, नाशिक.